नमस्कार। विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने चालू करायची व त्या दरम्यान मतदान केंद्राध्यक्ष PRO 1, 2, 3 यांनी काय जबाबदारी पूर्ण करायची याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। या आधी 4 व्हिडिओ आपण केलेले आहेत, त्यामध्ये नंबर 1 व्हिडिओ मतदान यंत्र व साहित्य, त्याचबरोबर मतदान यंत्राचे वेगवेगळे भाग, त्यानंतर मतदान यंत्रावर मतदान केंद्रावर गेल्यानंतर करावयाची कार्यवाही, ओळखीचा पुरावा, मॉक पॉल व मतदान केंद्राध्यक्षाची जबाबदारी याविषयीची माहिती या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे। त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, आपण पाहू शकता। आपण या ठिकाणी बघूयात आता प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया दरम्यान आपल्याला कोणती कोणती कार्य करावयाची आहेत। नियंत्रण विभाग प्रत्यक्ष मतदानासाठी सील करणे। नंबर 1, चाचणी मतदानाचा निकाल पाहिल्यानंतर क्लिअर बटन दाबा। नियंत्रण विभागाचे पाठीमागील स्विच बटन बंद करा। रिझल्ट सेक्शनच्या आतील खिडकीवर रिझल्ट 1 व 2 या बटणावरील भागावर खाचेमध्ये हिरव्या रंगाची पेपरशील पुठ्याच्या आधाराने घट्ट बसवा। या ठिकाणी मी व्हिडिओमध्ये पुढे या चित्रामध्ये इथे दाखवलेलं आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर रिझल्ट सेक्शनची आतील खिडकी चित्रात दर्शविल्याप्रमाणे बंद करा, जेणेकरून पेपरशीलच्या दोन्ही बाजूची टोके पेपरशीलचा अनुक्रमांक वरील बाजूस दिसेल। हिरवी पेपरशील केंद्राध्यक्षाची स्वाक्षरी असली पाहिजे। मतदान केंद्राध्यक्षांनी हिरवी पेपरशीलचे मागील बाजूर अनुक्रमांकाखाली पूर्णपणे स्वाक्षरी करावयाची आहे। उमेदवार तथा प्रतिनिधी यांनीही तशी मागणी केली आहे तर त्यांनाही अनुमती द्यायची आहे। या प्रकारे वापरलेल्या कागदी मोहरांचा अनुक्रमांक नमुना 17C नोंदविलेल्या मतांचा हिशोब यामध्ये अनुक्रमांक 9, 3 व 4 नमूद करावेत। उमेदवार तथा प्रतिनिधी यांनीही तशी इच्छा व्यक्त केल्यास हे अनुक्रमांक नोंदवून घेण्यास अनुमती देण्यात यावी। रिझल्ट सेक्शनची आतील खिडकी स्पेशल टॅगने सीलबंद करणे। जसं या ठिकाणी स्पेशल टॅग तुम्हाला दिसतो आहे आणि तो अशा पद्धतीने सीलबंद करणे आवश्यक असतं। आपल्याला स्पेशल टॅगचे मागील बाजूस मतदान केंद्राध्यक्षांनी स्वाक्षरी करावी। हजर असलेल्या उमेदवार तथा प्रतिनिधी यांनाही त्यावर स्वाक्षरी करू द्या। नियंत्रण विभागाच्या अनुक्रमांकाची नोंद स्पेशल टॅगची पुढील बाजूवर घ्या। स्पेशल टॅगवरील छापील अनुक्रमांक ची नोंद जी आहे ती जोडपत्र जी या ठिकाणी मी दर्शविलेली आहे, जोडपत्र 6 मतदान केंद्राध्यक्षाने करावयाचे प्रतिज्ञापत्रमधील अनुक्रमांक 5 करावयाचे आहे। त्यानंतर रिझल्ट सेक्शनच्या आतील खिडकी जी असते इथं मात्र अतिशय काळजीपूर्वक आपल्याला सील करावयाचं असतं, जे या ठिकाणी दर्शविलेलं आहे। पेपर सील घट्ट बसविल्यानंतर व आतील कप्प्याचे झाकण घट्ट दाबून बंद केल्यानंतर मतदान केंद्राध्यक्षांनी आतल्या झाकणाच्या डाव्या बाजूस ठेवलेल्या 2 चित्रांमधून 1 दोरा ओवून तो स्पेशल टॅग वापरून सीलबंद करावा, जसं चित्रात दाखविलेलं आहे। स्पेशल टॅग लावताना त्याचा धक्का क्लोज बटणाला लागणार नाही याची विशेष काळजी घ्यायची। जर हा स्पेशल टॅग लावताना क्लोज बटन दाबलेले राहिले तर मतदान सुरू असताना बॅलेट बटन दाबल्यावर नो असा मेसेज येईल, म्हणून याची काळजी घेणं आवश्यक आहे। स्पेशल टॅग हा विशिष्ट आकाराचा असून त्या खाचेमध्ये क्लोज बटन येईल याची खात्री करून तो लावावा, जेणेकरून सायंकाळी 5:30 मतदान संपल्यावर क्लोज बटणावरील कॅप काढून ते दाबणे सहज शक्य होईल। या ठिकाणी वेळ हा 5:30 दिलेला आहे, काही ठिकाणी 6 असू शकतो, काही ठिकाणी 7 सुद्धा निवडणूक आयोगाने जसा दिला त्या पद्धतीचा असू शकतो।
याकरिता स्पेशल टॅग एका विशिष्ट आकाराचा बनविण्यात आलेला आहे. याला असलेल्या खाचेमुळे मतदान संपल्यावर रिझल्ट सेक्शन बंद असताना देखील क्लोज बटन दाबणे शक्य होते. या टॅगवर मतदान केंद्राध्यक्ष, इच्छुक मतदान प्रतिनिधी यांनी स्वाक्षऱ्या कराव्यात व विभेदक चिन्ह मारावे. त्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे सील कशा पद्धतीने करायचं आहे आणि आता हे सील केल्याच्या नंतर आपली मशीन जी आहे ती नंतर ही मतदान करण्यासाठी तयार होईल. स्पेशल टॅग बसविल्याच्या नंतर अशा प्रकारची स्थिती आपल्याला दिसेल. त्यानंतर ABCD स्ट्रिप सील्स, पट्टी सील ज्याला आपण म्हणूयात, ते कसं बसवायचं हे फार काळजीपूर्वक पाहणं आवश्यक आहे. ते या भागावरती आपल्याला बसवायचं असतं. रिझल्ट सेक्शनवरील झाकण अशा रीतीने बंद करा की ज्यामुळे पेपर सीलची दोन्ही टोके चित्रात दाखविल्याप्रमाणे बाहेर राहतील. हे झाकण ॲड्रेस टॅग म्हणजेच खुणेची चिठ्ठी वापरून सीलबंद करा. त्यानंतर ABCD पट्टी सील वापरून मतदान यंत्र सीलबंद करणे भाग दोन. यामध्ये बघा, हिरव्या रंगाचं पेपर सीलची खालील बाजू चित्रात दर्शविल्यानुसार अशा रीतीने दुमडा की ज्यामुळे पेपर सीलचा अनुक्रमांक व त्याखालील सह्या अबाधित राहतील. म्हणजे या पद्धतीने इथे अशा पद्धतीने आपल्याला भाग जो आहे तो अशा पद्धतीने चित्रात दर्शविल्याप्रमाणे करावयाचा असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघा चित्र इथे शो केलेलं आहे. इथे आपण अशा पद्धतीने आपल्यालाही जी स्ट्रिप सील्स जी दुमडावयाची ती अशा पद्धतीने दुमडावयाची आहे. त्यानंतर ABCD पट्टी सील वापरून मतदान यंत्र सीलबंद करणे भाग तीन. आता इथे बघा, ABCD असे घ्यायचे, ते कसे घ्यायचे आहे. पट्टी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट दिसते आहे की इथे A जे शो केलेलं आहे, दर्शविलेलं आहे. त्यानंतर ABCD अक्षरे असलेली पट्टी सील वापरून कंट्रोल युनिट सील करावे. असे करताना A भाग रिझल्ट सेक्शनच्या कप्प्याच्या खालील बाजूने पेपर सीलचा जो भाग बाहेर येतो तेथे चित्रात दर्शविल्याप्रमाणे भाग तो आपल्याला ठेवावयाचा आहे. आणि त्यानंतर आपण व्यवस्थितरित्या इथे जसं चित्र दर्शविलेलं आहे त्या चित्रामध्ये जसं शो केलेलं आहे ते आपण बघून कृती आपल्याला करता येईल प्रत्यक्षाप्रमाणे. बघा, या ठिकाणी A भाग हा वर घेतलेला आहे. तर आता इथे आपल्याला ABCD पट्टी सील वापरून मतदान यंत्र सीलबंद करणे नंबर चार. निकाल विभागाच्या बाह्य दरवाजाच्या आतील बाजूने बाहेर आलेली हिरवी कागदी मोहरच्या आतील पट्टीच्या तळाजवळ पूर्वीच डिंक लावलेला असेल A भाग येईल. अशा प्रकारे पट्टी जी आहे, पट्टी मोहर सील ठेवा व A वरील जो मेन कागद आहे तो काढा. त्यानंतर या डिंक लावलेल्या भागावर हिरवी कागदी मोहरची आतील घडी दाबा आणि चिटकवा, जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीने शो होईल. इथे B तुम्हाला पुढे दिसेल बघा. त्यानंतर B दुमडल्याच्या नंतर पूर्वीच डिंक लावलेला भाग जो आहे B वर आहे तो काढायचा आणि तो दाबायचा. इथे B दाबल्या जाईल. आता या ठिकाणी बघा, इथे चित्रात दाखविल्याप्रमाणे आणि B दाबल्याच्या नंतर ॲटोमॅटिकली त्याच्यावरचा भाग जो आहे तो C भाग जो या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. बघा, हिरव्या कागदी मोहरावरील B भाग चिटकवल्यावर C भाग सर्वात वर येईल. C भागावरील मेन कागद काढा आणि बाह्य दरवाजाच्या सर्वात वरच्या भागापासून बाहेर आलेल्या हिरव्या कागदी मोहराला दाबा, जेणेकरून हिरवी कागदी मोहर C भागावरती घट्टपणे चिटकवली जाईल. बघा, या चित्रामध्ये अशा पद्धतीने दर्शविलेलं आहे. आता हे चिटकवल्याच्या नंतर आपल्याला हा बाह्य भाग जो आहे तो चिटकवल्याच्या नंतर बघा, या ठिकाणी बाह्य भाग म्हणजे इथे दर्शविलेला आहे बघा मी, तो चिटकवल्याच्या नंतर आता पुढे काय करायचे आपल्याला की हे जी ABCD स्ट्रिप सील आहे ती पट्टी पूर्ण आता मशीनच्या भोवती गुंडाळा आणि मशीन यंत्राच्या भोवती गुंडाळल्याच्या नंतर पुन्हा आता D भाग येईल पुढे. आता बघा, इथे
चित्रामध्ये आपल्याला दिसतो आहे। हा जो आलेला डी भाग आहे, हा डी भाग आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित रीतीने त्याच्यावरचा मेन कागद काढायचा आणि तो डी भाग या ठिकाणी आपल्याला जोडायचा आहे, जेणेकरून हा दाबल्याच्या नंतर जोडल्याच्या नंतर अशा प्रकारची मशीनची स्थिती जी आहे ती आपल्याला आता तयार झालेली आहे। मशीन मतदान यंत्र करून मतदान करून घेण्यासाठी आणि एकंदरीत अशा प्रकारचे चित्र आपल्याला त्या मशीनचं कंट्रोल युनिट जे आहे ते दिसेल। पट्टीसील या बाबतीमध्ये काही ठळक बाबी आहेत। उमेदवार मतदान प्रतिनिधी यांना पट्टीसीलचा विशिष्ट अनुक्रमांक नोंदवून घेण्याची मुभा देणे आवश्यक आहे। बाहेरील बाजूने पट्टीसील वापरून सीलबंद केलेल्या नियंत्रण विभाग मतदानासाठी सज्ज होईल। मतदानाअंती पट्टीसील काढू नये ही गोष्ट लक्षात ठेवा। पट्टीसीलसह नियंत्रण विभाग मतदानाअंती निवडणुकीचे साहित्य जमा करण्याचे ठिकाणी जमा करावेत। मतदान केंद्राध्यक्षांनी त्यांना देण्यात आलेल्या सर्व पट्टीसीलचा हिशोब ठेवावायचा आहे। एखादे पट्टीसील खराब झाले असल्यास दुसरे वापरावे, परंतु खराब झालेले पट्टीसील व तुकडे लिफाफ्यामध्ये परत करावेत। आता नियंत्रण विभाग मतदानासाठी सज्ज झालेला आहे असे लक्षात घ्यावे। आता मतदानाच्या वेळेची कार्यपद्धती, आपण प्रत्यक्ष मतदान घेत आहोत असं लक्षात घ्या, त्यावेळेस काय करायचे ते आपण माहिती बघूयात। मित्रांनो, मतदान केंद्रात प्रवेश पात्र व्यक्ती कोणकोण आहे, मतदान केंद्रात आपल्याला कोणाकोणाला येऊ द्यायचे। नंबर एक, मतदान अधिकारी। नंबर दोन, एकाच वेळी एक उमेदवार, त्याचा निवडणूक प्रतिनिधी व एक प्रतिनिधी तोच येऊ शकेल। राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली व्यक्ती। निवडणूक कामावरील सरकारी सेवक। राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक। मतदार सोबत येणारे बालक किंवा लहान मूल। मदतीविना नच चालू न शकणाऱ्या अंध अथवा अपंग मतदारासोबत येणारी व्यक्ती। तुम्ही मतदाराची ओळख पटविण्यासाठी अथवा मतदानाच्या कामासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी तुम्ही मतदान केंद्रात प्रवेश दिलेली अशी व्यक्ती हे फक्त मतदान केंद्रात येऊ शकतात। मतदार, आता या ठिकाणी मतदान केंद्रावरील प्रवेशावर नियंत्रण ठेवा, नाहीतर काय होईल, सुरळीत व शिस्तबद्ध मतदान घेण्यात तुम्हाला अडथळा निर्माण होऊ शकतो। एकाच वेळी 3 ते 4 मतदारांचा नाच मतदान केंद्रामध्ये घ्या, जास्त मतदारांना मध्ये घेऊ नका, नसता तुम्हाला फार प्रॉब्लेम जाईल, अडचण जाईल। मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने विहित केलेल्या कागदपत्रांपैकी जे आधीच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेले आपण, त्यापैकी एक कागदपत्र मतदाराजवळ असणं अतिशय अनिवार्य आहे। मतदान केंद्रात प्रवेश, मतदान प्रतिनिधी पोलिंग एजंट ज्याला आपण म्हणत असतो, मतदान सुरू होण्यापूर्वी 1 तास अगोदर उपस्थित राहायस सांगा त्यांना, तथापि उशीर झाला असल्यास त्यांना मतदान केंद्रातील पुढील कामकाजात भाग घेण्यासाठी परवानगी द्या। प्रत्येक मतदान केंद्रात उमेदवार एक मतदान प्रतिनिधी आणि एकच बदली मतदान प्रतिनिधी नियुक्त करू शकतो, पण प्रत्येक वेळी केवळ एकच मतदान प्रतिनिधीला मतदान केंद्रात आपल्याला प्रवेश द्यायचा आहे। मतदान प्रतिनिधींना मतदान केंद्रात आत बाहेर येण्या जाण्यास सुलभता व्हावी म्हणून त्यांना प्रवेशपत्रे देणे आवश्यक आहे। मतदार यादीची चिन्हांकित प्रत ज्या मतदान अधिकाऱ्याकडे असेल त्याच्या मागे मतदान प्रतिनिधीची बसण्याची व्यवस्था आपल्याला करावयाची आहे। ही फार गांभीर्याने बाब आपल्याला घ्यायची आहे। जर मतदान केंद्रातील दार अगदी अंतर्गत व्यवस्थेमुळे अशी व्यवस्था करता येत नसेल तर मतदान प्रतिनिधींची सदर मतदान अधिकाऱ्यांच्या समोर बसण्याची व्यवस्था करा। त्यांची आसन व्यवस्था अशी करा की ज्यांना मतदाराचा चेहरा पाहता यावा आणि मतदाराच्या ओळखीबद्दल काही संशय असेल तर त्याबद्दल त्यांना आव्हान देता येईल। मतदान केंद्रात इथून तिथून फिरण्यास त्यांना मात्र मज्जाव करायचा आहे, परवानगी द्यायची नाही आहे। आता वृत्तपत्र प्रतिनिधी किंवा छायाचित्रकारांना काय सुविधा द्यायची आपल्याला, त्यांना मतदान केंद्राबाहेर रांगेत उभा असलेल्या मतदारांची छायाचित्रे छायाचित्रकारांना घेता येतील, मात्र त्यांनी शांततापूर्व व शिस्तबद्ध मतदान व्यवस्थेत बाधा पोहोचू नये अशा पद्धतीने छायाचित्रे घ्यायची। मतदार नसलेल्या कुणाही व्यक्तीस मतदान केंद्रात प्रवेश देण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी परवानगी देऊ शकत नाही। आयोगाचे अधिकृत प्रवेशपत्र असल्याशिवाय कुणाही व्यक्तीला मतदान केंद्रात प्रवेश देऊ नका, मग तो राज्य सरकारचा अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रसिद्धी अधिकारी असला तरी चालेल। तसेच कोणत्याही परिस्थितीत मतदार
प्रत्यक्ष मतदान करताना छायाचित्र त्यांना काढू देऊ नका, फोटो त्यांना काढू देऊ नका। आता आयोगाने नियुक्त केलेल्या निरीक्षकांसाठी काय सुविधा द्यायची, जे काही ऑब्झर्वर येतील मतदानाच्या दिवशी। केंद्रीय निरीक्षक म्हणजे ऑब्झर्वर तुमच्या मतदान केंद्रास भेट देऊ शकतात। तुमच्या मतदान केंद्रात ते आले तर त्यांचा योग्य आदर राखा। आयोगाला पुढील अहवाल पाठवण्यासाठी त्यांना आवश्यक असलेली माहिती द्या। तुम्ही त्यांना तशा प्रकारची माहिती पुरवा। ते तुम्हाला कोणतीही सूचना वा मार्गदर्शन न करता तुमच्या मतदान केंद्रातील मतदान पाहतील, परंतु तुमच्या मतदान केंद्रातील मतदारांची सुविधा पुरविण्याबाबत अथवा सुरळीत मतदान संदर्भात त्यांनी काही सूचना केल्या तर त्याकडे मात्र लक्ष द्या आणि त्या सूचना पूर्ण करा। आता एखादी अंध किंवा अपंग व्यक्ती आली तर त्याला त्या पद्धतीने आपल्याला मतदान कसं करू द्यायचं? जर तुम्हाला पटलं की अंधत्वामुळे किंवा शारीरिक अपंगत्वामुळे एखादा मतदार उमेदवाराची निवडणूक निशाणी जी मतदान युनिटवरती आहे ओळखू शकत नाही, योग्य बटन दाबू शकत नाही, निवडीच्या उमेदवारास मतदान करू शकत नाही, तर इलेक्ट्रॉनिक मशीन यंत्राद्वारे मतदान करणाऱ्याबाबतचे आदेशाचे नियम 49 ड अन्वये तुम्ही त्याला 18 वर्षापेक्षा कमी नसलेला सहाय्यक घेण्यास परवानगी द्या आणि त्याला मतदान कक्षात जाऊन मतदाराच्या इच्छेनुसार मतदान करू द्या। निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचनानुसार अंध अपंग मतदारा कुठल्याही रांगेत उभे करू नये, त्यांना त्वरित मतदान केंद्रात प्रवेश द्यावा। अपंग मतदारांना व्हीलचेअरसह मतदान केंद्रामध्ये जाण्याची मतदान करण्याची मुभा द्यावी। अंध अपंग व्यक्तीचे मतदान एकाच मतदान केंद्रावर एकाच दिवशी एकाच सहाय्यक एकापेक्षा अधिक वेळा सहाय्यक मतदान करू देऊ नका। म्हणजे एखाद्या अंध अपंग व्यक्तीसोबत एक माणूस पुन्हा पुन्हा येत असेल तर त्याला पुन्हा पुन्हा येऊ देऊ नका। एका वेळेला एकच सहाय्यक येऊ शकतो। कुणाही व्यक्तीला सहाय्यक म्हणून मतदान करून देण्यापूर्वी त्याला घोषित करायला लावा की तो मतदाराच्या वतीने करणार असलेले मतदान गुप्त ठेवील। तसेच त्यांनी त्या दिवशी कुठल्याही दुसऱ्या मतदाराचा सहाय्यक म्हणून आधी मत नोंदणी केलेली नाही हे प्रकटीकरण तुम्ही विहित नमुन्यात घ्या। तुम्ही अशा मतदानाची नोंद नमुना क्रमांक 14 क मध्ये ठेवा। अशी नमुना क्रमांक 14 क मध्ये नोंदविलेली प्रकरणे असंवैधानिक लिफाफ्यामध्ये टाका व मतदान संपल्याच्या नंतर मतदान समाप्त झाल्यानंतर मतदान केंद्रावर ते जमा केले जाईल। हा तो जो जोडपत्र 12 आहे अंध अपंग मतदाराच्या बाबतीमध्ये त्याच्या सोबत्याने द्यावयाचं प्रतिज्ञापत्र जे आहे ते अशा पद्धतीचं आहे। आता बदली व्यक्तीद्वारे प्रॉक्सी मतदान, जे प्रॉक्सी मतदान असतं, प्रॉक्सी मतदान म्हणजे काय या ठिकाणी आपण बघूयात। काही सेना दलातील वर्गीकृत मतदारांना त्यांनी नियुक्त केलेल्या बदली व्यक्तीमार्फत मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे। ज्यांनी बदली व्यक्ती नियुक्त केलेली आहे अशा सेना दलातील मतदारांना वर्गीकृत मतदार म्हणून प्रवर्गीकृत करण्यात आलेले आहे। आपल्या मतदान केंद्राकरिता जर कोणत्याही असल्यास वर्गीकृत सेना दलातील मतदारांची यादी असेल तर निवडणूक निर्णय अधिकारी ती यादी आपणास पुरविल आणि त्यावरून नियुक्त केलेल्या बदली व्यक्ती आपल्या मतदान केंद्रामध्ये मतदान करेल। ही वर्गीकृत सेना दलातील मतदारांची यादी आपल्या मतदान केंद्राच्या मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीचा भाग म्हणून समजण्यात येईल, ज्याला आपण प्रॉक्सी म्हणजेच बदली व्यक्तीद्वारे मतदान असं म्हणू शकतो। त्यानंतर मतदान केंद्रामध्ये निश्चित करण्यात आलेला असा अन्य कोणताही मतदार ज्या पद्धतीने मतदान करील त्याच पद्धतीने बदली व्यक्ती सेना दलातील प्रवर्गातील मतदाराच्या वतीने मतदान केंद्रावर मतदान करील। बदली व्यक्तीच्या बाबतीत ओळख पटवण्याची कार्यपद्धती इतर सर्वसामान्य मतदारांना ज्याप्रमाणे लागू असेल त्याचप्रमाणे यांनाही लागू आहे। तथापि बदली प्रॉक्सी मतदारांच्या बाबतीत पक्क्याशाहीची खूण ही त्याच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर करण्यात येईल, ही बाब अतिशय गांभीर्याने लक्षात घ्यावी। जर बदली व्यक्ती ही त्या मतदारसंघातील नोंदणीकृत मतदार असेल तर ती सेना दलातील मतदारांच्या वतीने मतदान करण्याकरिता सर्वसाधारणपणे ज्या मतदान केंद्रामध्ये तिचे नाव निश्चित करण्यात आले आहे त्या मतदान केंद्रामध्ये आपल्या स्वतःच्या नावाने मतदान करण्यास हक्कदार आहे। म्हणून इथे शाई लावत असताना बदली मतदानाच्या बाबतीमध्ये ही गांभीर्याने बाब घ्यावयाची आहे। अशा व्यक्तीच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावायची आहे। बदली मतदान व्यक्तीद्वारा प्रॉक्सी मतदान मतदाराच्या बाबतीत
मतदार नोंदवहीच्या दुसऱ्या स्तंभात 17A मध्ये नोंदवायचा आहे. आपल्या मतदान केंद्रासाठी सेनादलाने प्रवर्गीकृत व मतदाराच्या पोट यादीमध्ये दिल्यानंतर बदली प्रॉक्झी मतदाराशी संबंधित अनुक्रमांक असेल. तथापि मतदार यादीच्या मुख्य चिन्हांकित प्रतीतील मतदारांच्या अनुक्रमांक बदली क्रमांकाच्या अनुक्रमांक विभिन्न आहे असे दाखविण्यास PV बदली मतदाराकरिता अशी अक्षरे केसात कंसात नोंद जोडण्यात यावीत. उदाहरणार्थ बदली मतदाराला सेनादलातील वर्गीकृत मतदाराच्या पोट याद्याच्या अनुक्रमांक 1 समोर दर्शविलेले असेल तर नमुना 17A च्या स्तंभ 2 मध्ये नोंद करावयाच्या अनुक्रमांक 1 PV असा असेल तर सेनादलातील वर्गीकृत मतदाराच्या पोट यादीतील अनुक्रमांक 5 मधील बदली मतदारांसाठी 5 PV हा अनुक्रमांक असेल आणि पुढील मतदारांसाठी याप्रमाणे अनुक्रमांक असतील. आता मतदान संपल्याच्या नंतर बंद करण्याच्या वेळेची कार्यवाही कशा पद्धतीने, मतदानाची वेळ जर संपली तर काय करायचे. समजा मतदानास प्रारंभ काही कारणाने निश्चित रीतीने निश्चित केलेल्या वेळेनंतर झालेला असेल तर निश्चित केलेल्या वेळेच मतदान बंद करायला हवे. तरीसुद्धा निश्चित केलेल्या मतदान बंद करण्याच्या वेळी जे मतदार मतदान केंद्रावर हजर आहेत त्यांना मतदानाची परवानगी द्यायलाच पाहिजे. मतदान बंद करण्याची निश्चित वेळ केलेली असते आणि वेळेआधी काही मिनिटे त्या मतदान केंद्रापुरत्या मर्यादेत हजर आहेत, मतदारांना मतदानाची संधी देण्यात येईल असे जाहीर करायला हवे. तुम्ही तुमची संपूर्ण स्वाक्षरी केलेली स्लिप जे कोणी रांगेत आहेत त्या सर्व मतदारांना द्यायला हव्यात. त्या स्लिपवर रांगेत जेवढे मतदार उभे आहेत त्यानुसार 1, 2, 3, 4 म्हणजे 1, 2, 3 असे अनुक्रमांक लिहायला हवेत. मतदानाच्या बंद करण्याच्या निश्चित वेळे केलेल्या वेळ संपुष्टात आल्याबरोबर सदर रांगेत मतदार उभा राहणार नाही याची काळजी घेण्यास पोलीस अथवा तुमच्या कर्मचारी पथकातील एखाद्याला नेमावे. आणि विशेष म्हणजे या रांगेतील 1, 2, 3, 4 असे क्रमांक जे आहेत शेवटच्या मतदारापासून द्यायचे आहेत, म्हणजे पुन्हा दुसरा नवीन व्यक्ती त्या ठिकाणी येऊन उभा राहणार नाही. जर ही बाब प्रभावी व्हायची असेल तर रांगेत उभे असलेल्या मतदारांना रांगेच्या शेवटपासून स्लिप देण्यास सुरुवातीपर्यंत यायला हवे. आता मतदान बंद झाल्यानंतर त्या मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या सर्व मतदारांनी मतदान बंद करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेवर दिलेल्या परिच्छेदात नमूद केल्याप्रमाणे मतदान केल्यानंतर तुम्ही मतदान बंद झाल्याचे औपचारिकपणे जाहीर करायला हवे आणि त्यानंतर कुठल्याही परिस्थितीत मतदान करून बंद करून त्यापुढे मतदान करायला कुणालाही परवानगी देऊ नये आणि अशा वेळेला नियंत्रण युनिट आपल्याला बंद करायचं आहे. मतदान बंद करण्यासाठी शेवटच्या मतदाराने आपले मत नोंद केल्याच्या नंतर मतदान यंत्र बंद करायला हवे, ज्यामुळे त्या यंत्रात आणखी मते नोंद होऊ शकणार नाहीत. त्यासाठी तुम्ही नियंत्रण युनिटवरील कंट्रोल युनिटवरील क्लोज बटन दाबता तेव्हा मतदान संपेपर्यंत त्या यंत्रात जेवढ्या मतांची नोंद झालेली आहे त्याची एकूण प्रदर्शनी भागावर दिसेल. यंत्रात नोंद झालेल्या एकूण मतांची संख्या नमुना 17 याची विना विलंब नमूद करायला हवी. सदर क्लोज बटन निकाल विभागाच्या खणात बाहेरील आवरणावर असलेल्या सफेद रंगाच्या झाकणाखाली असते. हे झाकण ओढल्यानंतर ते सापडते. क्लोज बटन दाबून मतदान बंद केल्यानंतर झाकण बंद करायला हवे, बंद करायला विसरू नका. आता अशा पद्धतीने जे इथे पार्ट दाखवलेले बघा कंट्रोल युनिटचा, इथे क्लोजचं बटन आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला हे झाकण क्लोज करायचे, बंद करावायचं असतं. नियंत्रण युनिट म्हणजे कंट्रोल युनिट बंद करणे अशा पद्धतीने. त्यानंतर मतदान यंत्राचे नियंत्रण युनिट बंद केल्याच्या नंतर ते एका विशिष्ट पेटीमध्ये आपल्याला ठेवावयाचे आहे आणि पेटीत ठेवल्याच्या नंतर आपल्याला ज्या ठिकाणी नेऊन द्यावयाचे आहे त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण पेट्या सील करूनच त्या ठिकाणी आपल्याला नेऊन द्यावयाचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बॅलेट युनिट मतदान युनिट सील बंद करणे. मतदान समाप्त झाल्याच्या नंतर मतदान यंत्रात नोंद झालेल्या मतांचा हिशोब नमुना 17C मध्ये तयार करून उपस्थित मतदान प्रतिनिधींचे त्यांच्या प्रती दिल्यानंतर मतदान यंत्र मतमोजणी संग्रह केंद्रावर नेण्यासाठी सीलबंद तपशील सुरक्षित करायला हवा. मतदान यंत्र सीलबंद तथा सुरक्षित करण्यासाठी प्रथम नियंत्रण युनिटमधील पॉवर बटन ऑफ करा, बंद करा.
आणि त्यानंतर मतदान युनिट आणि नियंत्रण युनिट एकमेकापासून वेगवेगळी करायला हवी. मतदान युनिट आणि नियंत्रण युनिट त्याच्या संबंधित आपापल्या पेटीत परत ठेवा. प्रत्येक पेटी दोन्ही टोकावर असलेल्या दोन्ही छिद्रात दोरा घालून पुरविलेल्या ॲड्रेस टॅग तिथे लावण्यात यावेत व मतदान केंद्राध्यक्षाची त्यावर स्वाक्षरी आणि मोहर लावावी. उमेदवार अथवा हजर असलेल्या प्रतिनिधींना इच्छा असेल तर त्यांनीही स्वाक्षरी करायला लावी. आणि याचबरोबर उमेदवार मतदान प्रतिनिधी ज्यांनी आपली मोहर मतदान युनिट किंवा नियंत्रण युनिट यांच्या पेटीवर लावलेली आहे त्यांची नावे तुम्ही घोषणापत्रावर नोंद करायला हवी. हे घोषणापत्र तुम्ही जोडपत्र 7 म्हणजे भाग 4 मध्ये मतदान बंद होतेवेळी करायला हवे. यानंतर बघा हे या ठिकाणी दिले आहे घोषणा जोडपत्र 7 भाग 4 मतदान यंत्र मोहर बंद केल्याच्या नंतर करावयाचे प्रतिज्ञापत्र. यानंतर नोंद केलेल्या मतांचा हिशोब. नोंद झालेल्या मतांचा जो हिशोब तयार करायचा आहे मतदान बंद झाल्याच्या नंतर तुम्ही निवडणूक घेण्यास नियम 1961 च्या आदेशान्वये 49 प नुसार मतदान यंत्रात झालेल्या मतांचा हिशोब तयार करायला पाहिजे. सदर हिशोब तुम्ही 17C मध्ये नमूद करायला हवा. तो 2 प्रतीत केला पाहिजे. याआधी प्रकरणात स्पष्ट केल्याप्रमाणे मतदान यंत्र बंद झालेल्या वेळी मतदान यंत्रात नोंद झालेली एकूण मतांची क्लोज बटन दाबून खात्री करून घ्यायला हवी. जर आवश्यकता झाल्यास तेच बटन हवी असलेल्या माहिती मिळवण्यासाठी परत दाबता येईल. मतदान यंत्रात नोंद झालेल्या मतांची संख्या आणि मतदार नोंद वही रकाना क्रमांक नमुना 17A यात नोंद झालेल्या मतदारांची संख्या वजा ज्यांनी मतदान करण्यास नकार दिला त्यांची संख्या त्याचबरोबर तसेच तुम्ही मतदानात गुप्तता न पाळल्याकारणाने ज्यांना मतदान करायला पाहिजे परवानगी दिली नाही त्यांची संख्या वजा करून तुलना होते. तर असे पाहायला निश्चित रीतीने तुम्ही करून पहा आणि विसरू नका या बाबतीमध्ये. आता या ठिकाणी नोंद झालेल्या मतांच्या हिशोबाची प्रमाणित प्रत मतदान प्रतिनिधींना देणे. या ठिकाणी 17C जी आहे ही व्यवस्थितरित्या भरल्याच्या नंतर त्याची एक प्रत जी आहे ती तुम्हाला प्रतिनिधींनी त्याने मागणी केली नसली तरीसुद्धा त्याला तुम्ही द्यायची आहे. त्यानंतर ही जी काही 17C कशा प्रकारचा असतो तो या ठिकाणी आहे आणि हेच आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आपण हे संपूर्ण हे 17C भरल्याच्या नंतर आपल्याला जे मतदान केंद्राध्यक्ष जे आहेत यांनी काही प्रतिज्ञापत्र भरायचे असतात त्यामुळे मतदान बंद झाल्यानंतर करावायचे घोषणापत्र जे जोडपत्र 7 मधील भाग 3 आणि 4 असतो तो अशा पद्धतीचा ज्यामध्ये आपण याआधीसुद्धा पाहिलेला आहे. आणि हा मतदान यंत्र मोहरबंद केल्याच्या नंतर भाग 4 जो आहे ते प्रतिज्ञापत्र आणि अशा पद्धतीने मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी जी आहे ज्याला मतदान केंद्राध्यक्षाची डायरी म्हटलेली आहे ती फार महत्त्वाची आहे. या डायरीचं मतदान केंद्रात मतदान घेण्याचे काम चालू असताना त्या कामाची नोंद करण्यासाठी डायरीचा वापर करायला हवा ज्याला जोडपत्र 14 नुसार असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे जे काही आहे ह्या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने लक्षात ठेवायच्या आहेत. मतदान केंद्राध्यक्षांनी आपली दैनंदिनी वेळेच्या वेळी भरत राहायला पाहिजे. फार महत्त्वाची जबाबदारी मतदान केंद्राध्यक्षाची आहे. सर्व मतदान प्रक्रिया पार पाडल्याच्या नंतर आठवून दैनंदिनी भरण्याचा प्रयत्न करू नये. ते सुरुवातीपासूनच भरायला पाहिजे. आणि मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण मतदान रितसरपणे घ्यायचं आहे आणि हे संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती व्यवस्थितपणे पार पाडावयाची आहे.